येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांची 99वी जयंती नाशिक रोड परिसरातील नागसेन बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धम्मचारी मैत्रेयनाथ आणि विहाराचे अध्यक्ष पांडुरंग जगताप यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी संघमित्र महिला कुळा यांच्या वतीने पूजा आणि वंदना घेण्यात आली. तसेच आशालता घोडके यांच्या हस्ते धम्मचारी मैत्रेयनाथ यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. धम्मचारी अमोग यांनी मैत्रेयनाथ यांचा थोडक्यात परिचय करून दिला. आपण आलो आहोत अशा आधारित धर्मचारी मैत्रेयनाथ यांनी सकाळपासून वेळ दिला आम्हाला. आम्ही त्यांच्यासोबत बरेच या ठिकाणी धर्ममित्र होते आणि त्या सकाळपासून आशीर्वाद आहेत आणि त्यांनी इतकं सुंदर आजच्या या दिनी पंत संघरक्षितांच्या एका वेगळ्या आकारे चिंतन आम्ही सगळ्यांनी मला सांगितलं की मी अशा प्रकारे सांगणार आहे. तर ते चिंतन आपल्यासमोर मांडलं तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार ट्रायच्या गजरामध्ये अशी विनंती करतो की त्यांनी धम्मचारी वसित कुमार यांना पुष्प देऊन. या कार्यक्रमाला पालीचे आचार्य आदरणीय नंदकिशोर साळवे, सुखदेव एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन संजयजी काळे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, युवा उद्योजक सचिन तेजाळे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर धम्ममित्र राहुल पांडव, डॉक्टर हर्षा अहिरे, ॲडव्होकेट स्वाती भालेराव, नागसेना विहारचे अध्यक्ष पांडुरंग जगताप, किशोर मोडक, धम्माचारी श्रद्धामुळी, धम्माचारी अमोघ आदी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात श्रीरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांची 99वी जयंती साजरी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.